एमएचसीईटी परीक्षेसाठी शुल्क न भरलेल्यांना शुल्क भरण्यासाठी संधी. अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासह अन्य अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या पण शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सामायिक प्रवेश कक्षाचे डॉक्टर एस के महाजन यांनी दिली. त्यांनी सांगितले की 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे पण शुल्क भरलेले नाही. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पैसे भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीच्या वेबसाईटची मदत घ्यावी. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.